सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसुकच केंद्राबद्दल जो द्वेष होता तो उफाळून येणारच होता आणि म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबल देणे का होईना पण बीफचं सुद्धा समर्थन करावं लागलं. मागील 2 वर्षात ठाकरे सरकारने फटे लेकिन हटे नाहीचं धोरण जे काही स्वीकारलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्याची पहिली सुरुवात औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, फटे लेकिन हटे नाही. कोविडमध्ये मृत्यू पावलेल्या पत्रकारांना 50 लाख रुपये देणार, फटे लेकिन हटे नाही. एमपीएससीच्या सर्व पदांची जी नियुक्ती आहे ती आम्ही, भरती आहे ती आम्ही 31 जुलैपर्यंत करणार, पुन्हा फटे लेकिन हटे नाही. लॉकडाऊन काळातील सगळी वीज बिलं माफ करणार, फटे लेकिन हटे नाही. जे औरंगजेबाला जमलं नाही ते वारी बंद करून दाखवायचं काम आम्ही केलं, अगेन फटे लेकिन हटे नाही. आणि मला असं वाटतं की खरोखरच आपली ही फटे लेकिन हटे नाहीची जी काही वृत्ती आहे, जे काही धोरण आहे, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मग याचा सार्थ अभिमान आपल्या दिल्लीच्या युवराजांना झाला असेल आणि त्यांनी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर दिली.